नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुमधु किचन मध्ये। तर आज आपण सुकट किंवा जवळा घालून कांद्याची पात कशी बनवायची ते पाहणार आहोत। नॉनव्हेज खाणाऱ्यांना ही भाजी तर खूपच आवडेल, इतकी ही भाजी चविष्ट होते। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। सुकट घालून कांद्याची पात बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली आणि ती बारीक चिरून 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। एक वाटी सुकट घेतली आहे, सुकट स्वच्छ निवडून 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून गाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवली आहे। सुकटमध्ये रेती असते त्यामुळे सुकट चांगली धुवून घ्यायची। आता आपण भाजी बनवूया, त्यासाठी मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा जिरे घालूया। जिरे फुलल्यावर यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान एकदा परतून घ्यायचा। त्यासोबत मी पातीचा कांदाही घालत आहे, तोही छान परतून घेऊ। कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यावर 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची, मिक्स करू। त्यानंतर यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। आता यामध्ये मसाले ऍड करू। 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। लाल तिखट कांद्यामध्ये परतून झाल्यावर यामध्ये सुकट घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी घालायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून 3-4 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची। तर इथे साधारण 3-4 मिनिटं झाली आहेत, सुकट मस्त मसाल्यांमध्ये परतली आहे। आता यामध्ये कांद्याचे पात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, मीठ प्रमाणातच थोडं घालायचं कारण पालेभाज्या शिजून झाल्यावर थोड्याशा कमी होतात आणि मग मीठ जास्त पडतं आणि भाजी खारट लागते। आणि सुकटमध्येही थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंच घालायचं आहे। आता यावर झाकण ठेवून भाजी लो टू मीडियम आचेवर 5-7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता मी यात पाणी टाकलेलं नाही, वाफेवरच भाजी 5-7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। ही भाजी पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही। तर इथे साधारण 7 मिनिटं झाली आहेत। तर 7 मिनिटांमध्ये भाजी मी 1-2 वेळा मिक्स करून घेतली होती। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भाजी डिशमध्ये सर्व करूया। तयार झाली सुकट घालून कांद्याच्या पातीची सुकी भाजी। तुम्ही ही भाजी चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता, खूपच चविष्ट लागते। तुम्ही ही अशा पद्धतीने सुकट घालून कांद्याची पात करून पहा। कशी वाटली रेसिपी हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।